विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्न 3B ॲप्रिशिएशन ऑफ द पोयमचा विचारला जातो, ज्यामध्ये आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 8 कविता आहेत त्यापैकी एक कविता 3 ते 4 कडव्यांची दिली जाते व त्या कवितेचं रसग्रहण, त्या कवितेचं ॲप्रिशिएशन, टायटल, पोयट, थीम, पोएटिक स्टाईल, लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइसेस, स्पेशल फीचर्स, मेसेज, व्हॅल्यूज, मोरल्स आणि युअर ओपिनियन, अशा एकंदरीत जवळपास 8 ते 10 मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण करायचं असतं. आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता आहे 2.1 दुसऱ्या युनिटमधली, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. परीक्षेत तुम्हाला कवितेचं नाव देत नाहीत, कवितेच्या कवीचं सुद्धा नाव देत नाहीत. 3 ते 4 ओळीची कविता तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाते, 3 ते 4 कडव्यांची कविता दिली जाते व त्या कवितेच्या खाली आपल्याला 8 ते 10 मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही कवितेचं रसग्रहण करणार आहात. मग त्या कवितेचं रसग्रहण लिहित असताना या मुद्द्यांच्या आधारे कसं उत्तर लिहायचं त्याची आपण आज माहिती घेऊ. टायटल, पहिला मुद्दा तुम्ही टाकणार आहात टायटल. मग तुम्ही कविता वाचल्यानंतर तिथं कवितेचं शीर्षक तुमच्या लक्षात येईल, मग पूर्ण वाक्यात लिहायचं. द टायटल सॉन्ग ऑफ द ओपन रोड हॅज अ सिम्बॉलिक मिनिंग. कवितेचं नाव काय आहे? सॉन्ग ऑफ द ओपन रोड. इट रिप्रेझेंट्स हॅपीनेस, जॉय अँड एक्साइटमेंट. ती कविता कशाचं प्रतिनिधित्व करते, काय व्यक्त करते? आनंद आणि एक्साइटमेंट, म्हणजे अतिशय आनंद. हिअर ओपन रोड मीन्स अ प्लेस वेअर पीपल कम टुगेदर विदाउट एनी स्टेटस ऑर सोशल रँक. इथं जो रोड सांगितलेला आहे त्याचा अर्थ असा आहे समाजातली कोणत्याही प्रकारची लोक जी इथं येतात. इट गिव्स फ्रीडम टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. आणि त्याच्यामुळं तिथली लोक, इट गिव्स फ्रीडम, त्याच्यामुळे त्यांना फ्रीडम मिळतंय, ते फ्री आहेत टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू, काहीतरी नवं करण्यासाठी. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला पुढं दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे, त्याच्यानंतर पोएटचा हा मुद्दा आहे, त्याच्यानंतर थीम म्हणजे कवितेचा मुख्य उद्देश काय आहे, त्याच्यानंतर कवितेची स्टाईल कशी आहे, त्याच्यानंतर कवितेत वापरलेली भाषा, कवितेत वापरलेले अलंकार, स्पेशल फीचर्स, व्हिडिओ पॉज करून आपण हे बघू शकणार आहात, मेसेज व्हॅल्यू आणि युअर ओपिनियन. एवढं जर लिहिलं तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण या ठिकाणी मिळू शकतात. धन्यवाद.